हरि ओम विद्यार्थी मैत्रिणींनो आणि पालक बंधू भगिनींनो, आता आपल्याला डेली रुटीनचे योगासनं घ्यायचे आहेत. म्हणजेच सुरुवातीला ओंकार, प्रार्थना, मग बैठक स्थितीतून आपल्याला काही आसनं, सुरुवातीला शयन स्थितीतून, मग विपरीत शयन, मग बैठक आणि दंडक, अशा चारही स्थितीतून आपल्याला आसनं घ्यायचे. त्याच्यानंतर मग आपल्याला पुन्हा त्रिमुद्रा, शुद्धिक्रिया म्हणजे कपालभाती, नंतर मग आपण प्राणायाम आणि ध्यान घेणार आहोत. तर डेली रुटीनमध्ये प्रत्येक स्थितीतले दोन दोन आसनं, ओंकाराने आपल्या वर्गाची सुरुवात आणि ओंकारानेच आपण वर्ग समाप्त करणार, आणि शेवटी आपण समापनाची प्रार्थना घेऊन समापनाचे आसनं घेणार आहोत. तर आपण आता सुरुवातीला सगळ्यांनी एक ध्यानासन घ्यावं म्हणून कुठलं तरी एक ध्यानासन, म्हणजे सहजासन, वज्रासन किंवा पद्मासन किंवा स्वस्तिकासन घेतलं तरी चालेल. ठीक आहे, आपण वज्रासन घेऊया. वज्रासनात आपण दोघी हातांच्या आधी नमस्कार स्थिती, डोळे अलगद बंद. मी त्रिवार ओंकार म्हणणार आणि नंतर गुरुवंदना घेणार. माझ्या मागूनही आपण ओंकार आणि गुरुवंदना म्हणायचे. संत श्वसन, एक लांब श्वास घ्या, अलगद सोडा. एक लांब श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः, गुरवे नमः. हळूच दोन्ही तर हाताचं घर्षण, अलगद डोळ्याला स्पर्श, सावकाश डोळे उघडायचे. ध्यानासन सोडायचंय. एक दोन. आता आपल्याला सुरुवातीला तीनच सूर्यनमस्कार करायचे आहेत, आणि म्हणून सगळ्यांनी आता दंडस्थिती द्यायचे आणि सतरंगीच्या एका टोकाला उभं राहायचंय. सुरुवातीला आपण सूर्यप्रार्थना म्हणणार आहोत. दोन्ही हात नमस्कार स्थिती, दंड स्थिती, अंगठ्याला अंगठा जोडलेला, गुडघ्याला गुडघा, नजर उजवर स्थित, अल्पळ डोळे बंद. पहिला सूर्यप्रार्थना म्हणूया. हिरण्मयेन पात्रेन सत्यस्य अभिहितं मुखम् तत्त्वं पूषणम् अपारुणो सत्यधर्माय दृष्टये. पहिला सूर्यमंत्र घेऊ. ॐ राम मित्राय नमः. एक दोन तीन चार पाच सहा
नमस्कार पूर्वावस्था दूसरा सूर्य मंत्र भी है। ॐ ह्रीं रवये नमः। एक दो तीन चार पाँच सात आठ नौ सूर्य नमस्कार पूर्वावस्था पूर्ण सूर्य मंत्र। ओम राम ह्रीं ह्रूं प्रेम रोम रहा मित्र रवि सूर्य भानु खगपूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृवर्ग भास्करेभ्यो नमो नमः। एक दो तीन चार पांच सात आठ नौ दस नमस्कार सगळ्यांनी आता शवासनासाठी शयनस्थिती घ्यायची। एक दोन चार ही बैठक स्थिती मग आपण शवासन घेणार आहोत। शवासनमध्ये एकला दोघी पाहत एक ते दीड फूट अंतर एक दोनला दोन्ही हात शरीरापासून लांब दोन तीनला आपली मान उजव्या किंवा डाव्या बाजूला खाल्लेली तर हात आकाशाच्या दिशेने सुरुवातीला श्वासाची गती वाढलेली। तीन सूर्यनमस्कार केले परंतु 10 आसनांची साखळी म्हणून शरीराच्या काही भागावर दाब आणि ताण जाणवतोय म्हणून श्वासाची गती वाढली ती मनाने कमी करूया। श्रमे जाते शवासन नॉर्मल ब्रीदिंग इच्छितच आता आपल्याला श्वसन ध्यान करायचं आहे। श्वसन ध्यान करताना आपल्याला तीन प्रकारचे श्वसन करायचे आहे। सुरुवातीला ॲब्डोमेन ब्रीदिंग म्हणजे पोटाचं श्वसन ज्यात आपण श्वास घेत घेत पोट वरच्या बाजूला फुगवणार श्वास सोळसो पोट जागेवर नेणार। नंतर चेस्ट ब्रीदिंग छातीचं श्वसन आणि शेवटी आपण शोल्डर ब्रीदिंग म्हणजे खांद्यांचं श्वसन। खांद्यांचं श्वसन म्हणजे श्वास घेत घेत खांदे आपण कानाच्या पाळीला लावायचा प्रयत्न करायचा आणि श्वास सोडत सोडत खांदे पुन्हा जागेवर। तर आपण ब्रीदिंग मेडिटेशनला सुरुवात करूया। श्वसन ध्यान ॲब्डोमेन ब्रीदिंग श्वास घेत घेत पोट आकाशाच्या दिशेने
सोळा सोळा पोर्ट जागेवर एक तर दोन वेळा आपण करायचंय. श्वास घे की पोट फुगवायचं. श्वास घे सोळा सोळा पोट जागेवर. चेस्ट बिगिन. श्वास घेत घेत छाती फुलवायची. श्वास सोळा सोळा छाती जागेवर. पुन्हा एक ते दोन वेळा करायचं. श्वास घेत घेत छाती फुगवायची. श्वास सोळा सोळा छाती जागेवर. आता श्वास घेत घेत खांदे कानाच्या दिशेने. श्वास सोळा सोळा खांदे जागेवर. पुन्हा शोल्डर ब्रीदिंग. तर तिघं एकाच वेळेस. श्वास घेत 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 पोट फुगवायचं. छाती फुगवायची खांदे कानाकडे. श्वास सोळ सोळ खांदे जागेवर. छाती जागेवर. पोट जागेवर. संत श्वास. शवासन सोडायचं आता आपल्याला. एकला मान सरळ. दोनला हात जागेवर. तीनला पाय जागे. आता आपल्याला आसन बघायचे. शयन स्थितीतले पुन्हा त्या स्थितीतच आपण थांबायचं आहे. शयन स्थिती आपल्या सुरुवातीचं आसन बघायचं आहे. शवास सर्वांगासन. सर्वांगासनमध्ये आपल्याला आपले दोन्ही पाय आकाशाच्या दिशेने न्यायचे आहेत. सुरुवातीला आपण द्विपाद उत्तान घेणार. हळू विपरीत करणी करणार म्हणजे पाय सरळ असून ते आपल्या डोक्याच्या भागाकडे नेणार आणि नंतर आपण पाय सरळ करायचा प्रयत्न करणार. पाय सरळ करत असताना आपले हात कंबरेपासून आपल्या पाठीच्या भागाला सरकवायचे आहे. तर आपण सगळ्यांनी शयन स्थिती घ्यायची आहे. ठीक आहे. इथल्या दोघी पाय द्विपाद उत्तान स्थिती आणायची. दोनला दोन्ही हात कमरेला लावत आपला कमर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. दोन विपरीत म्हणजे हे विपरीत करणे आलं. आता हळू आपले पाय सरळ करायचे. सोडायचे. श्वास सोड सोडत पाय डोक्याकडे. दोनला विपरीत करणे मध्ये. तीनला विपाद उठता. चारला श्वास सोड सोडत पाय जागे. हे झालं सर्वांग आसन. आता हे आसन ह्या आसनात आपला जालंधर बंध भरला जातो आणि म्हणून हा जालंधर बंध सोडण्यासाठी आपल्याला याचं पूरक आसन म्हणून मत्स्यासन करायचं आहे. तर मत्स्यासन म्हणजे दोन्ही पाय सुरुवातीला अंतर. दोन्ही पायाचं आपण पद्मासन घेणार. पद्मासन जमत असेल तर सहज मांडे घेतले तरी चालेल. आणि दोन्ही हातांच्या आधाराने आपण डोकं टाळूच्या भागावर फेकणार. डोकं पायात अंतर. पद्मासन घेऊया. एकला पद्मासन. दोनला हळूच आपण दोन्ही हाताचा आधार देऊ. आपलं डोकं जमीनला टेकायचा प्रयत्न आणि हळूच दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे. संत श्वसन. आता हा आपला जालंधर बंध सुटलेला आहे म्हणजे हनुवटी आणि छातीतलं अंतर वाढवायचं. ठीक आहे. मत्स्यासन आपण सोडणार. एकला हळू दोन्ही हातांच्या आधाराने डोकं जागेवर. दोनला हात जागेवर. आणि तीनला पद्मासन सोडून पाय जागेवर घेणार. पुन्हा आपल्याला याच्यात नॉर्मल शवासन करायचं आहे. अलगड डोळे बंद. दोन्ही पायात अंतर. दोन्ही हातात अंतर.
मां ने कहा बाजूला कर ले लूं। श्रमे जाते शवासन सर्वांगासन आणि मत्स्यासन याच्यात आपल्या ओटी पोटावर पोटावर बराच ताप पडतो आणि म्हणून ते सगळे श्रम ताण दाब आपल्याला मनाने कमी करण्यासाठी आपण शवासन घेत आहोत। जालंधर बंध बांधला जातो, तो मत्स्यासनातून सोडला जातो। ठीक आहे, शवासन सोडायचं आहे। एकला मान सरळ, दोनला हात जागेवर, तीनला पायचं। आता आपल्याला आधी बैठक सिल्क यायचं आहे। एक दोन, आपल्याला आता विपरीत शयनस्थितीतले आसनं करायचे आहे। म्हणून आपण विपरीत शयनस्थितीत येणार। विपरीत शयनस्थितीत हनुवटी टेकलेली, दोन्ही हात आपल्या शरीराजवळ, तळहात जमिनीकडे आणि दोन्ही पायाची बोटं जमिनीकडे, टाचा छताकडे किंवा आकाशाकडे। ही झाली विपरीत शयनस्थिती। पहिलं आसन बघायचं आपल्याला, कर्णहस्त भुजंगासन। एकला दोन्ही हात आपण आपल्या कानाजवळ घ्यायचे आहेत। दोन्ही हात कानाजवळ घेत असताना त्याच वेळेस आपण आपलं कपाळ जमिनीला टेकायचं। हात कानाजवळ घ्या म्हणजे कोपरपर्यंत हात जमिनीला असतील आणि दोनला श्वास घेत 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 आपण आपली मान आणि छाती उचलायचा प्रयत्न करणार। तो श्वासोत्सवात मान जागेवर, कपाळ जमिनीला टेकायचं। हवेत आता हात जागेवर आणि ओटी टेकली। दुसरं आसन करायचं आपल्याला शल्वासन। हे शल्वासन करायचं आपल्याला ऊर्ध्व हस्त म्हणजे मुक्त हस्त शल्वासन। याच्यात दोन्ही हात आपण आपल्या मानेवर ठेवणार आणि दोन्ही पाय आकाशाच्या दिशेने उचलायचा प्रयत्न करणार। एकला दोन्ही हात आपल्या मानेवर, एक दोनला पाय आणि आपली मान उचलायचा प्रयत्न। उष्मास सोडत मान जागेवर, पाय जागे, हात जागे, विपरीत शयनस्थितीतून आपल्याला आता दोन क्रिया करायच्या आहेत। त्याच्यात पहिली क्रिया आहे मार्जर क्रिया आणि श्वान क्रिया। ठीक आहे, विपरीत शयनस्थितीतून आपण आता मार्जर क्रियेसाठी तयार होऊ। हळूच दोन्ही हात छातीजवळ आणून कमरेचा भाग वरती करून आपण गुडघ्यावर बसायचं आहे। दोन्ही हात आणि गुडघ्यामधलं अंतर सारखं असलं पाहिजे। आता इथून एकला हळूहळू आपण मान आकाशाच्या दिशेने केली तर आपली पाठीची कमान आतल्या बाजूने येणार। मार्जर क्रिया, एक विरुद्ध दिशेने मान कंठकुपीत, हनुवटी कंठकुपीत दाबायची म्हणजे कमान होईल पाठीची। पुन्हा एकदा एक, पाठीच्या कण्याला आतून आणि बाहेरून रोटेशन। दोन,
ठीक आहे, माझा क्रिया सोडायची आहे। आता आपल्याला करायचं आहे श्वान क्रिया। थोडस सुरुवातीला दोघं पाय थोडं अंतर घेऊन मागचे पाय सरळ करायचे। दोन्ही हात दोन्ही पायाच्या असा टेकून दोन्ही हात पुढे घेऊन आपली मान दोन्ही हातांच्या मध्ये न्यायचा प्रयत्न। मान जास्तीत जास्त जमिनीकडे, पाय ताणलेले, हात ताणलेले, श्वानक्रिया, अधोमुख श्वानक्रिया। ठीक आहे, श्वानक्रिया सुरूया। एक दोन, मग विपरीत सेन्सरी द्यायचं आहे। एक आपल्याला विपरीत शयन स्थितीतलं विश्रांती कारक आसन मकरासन घ्यायचं आहे। एकला दोन्ही हाताची घडी आपल्या डोक्यावर, दोनला दोन्ही पायात अंतर, तीनला मान उजवीकडे किंवा डावीकडे वळलेली, दोन्ही पायात अंतर घेताना टाचा आतल्या बाजूला, बोटं बाहेरच्या बाजूला, संत श्वसन। मकरासन हे विपरीत शयन स्थितीतलं विश्रांतीकारक आसन आहे। शवासनाप्रमाणे त्याचे पण फायदे आहेत। विपरीत शयन स्थितीमध्ये आपण पोटावर दाब देतो, पाठीवर ताण येतो, झालेले श्रम निघून जावे म्हणून आपण विश्रांतीकारक आसन घेत आहोत, मकरासन। नॉर्मल ब्रीदिंग। मकरासन सोडायचं आपल्याला। एकला दोन्ही हात जागेवर, दोनला मान सरळ, तीनला दोघं पाय जवळ। हौज विपरीत शयन स्थिती सोडून आपण आता बैठक स्थितीत येणार आहोत। एक दोन तीन चार पाच सहा, विपरीत शयन स्थितीतून आपण आता बैठक स्थितीत आलो आहे। तर बैठक स्थितीतले आसन आपल्याला बघायचे आहे। पहिलं आसन बघायचं आपल्याला पश्चिमोत्तानासन। एकला दोन्ही हात आपण आपल्या शरीराच्या बाजूला, श्वास घेत घेत दोन्ही हात आकाशाच्या दिशेने आणि नंतर श्वास सोडत सोडत दोन्ही हात समोरून, उजव्या हाताने उजवा अंगठा पकडायचा, डाव्या हाताने डावा अंगठा पकडायचा आणि आपलं कपाळ गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न। कमरेतून वाकत, श्वास सोडत सोडत पुढून वाकायचं, दो आणि आता आपली आपलं कपाळ गुडघ्याकडे नेत जिथं आपल्याला स्थिर राहता येईल तिथं थांबायचं आणि संत श्वसन करायचं। आसन सोडायचं आहे। एक हात बाजूने खाली, दोन, ठीक आहे। आता आपल्याला करायचं आहे उष्ट्रासन। उष्ट्रासन म्हणजेच आता आपण पाठीला, पाठीच्या कण्याला पुढच्या भागाने वाकवलं आहे, आता पाठीचा कण्या मागच्या बाजूने वाकवायचा, म्हणजे याचं पूरक आसन उष्ट्रासन। उष्ट्रासनाची पूर्वस्थिती आहे वज्रासन। एक वज्रासन करूया। वज्रासन केल्यानंतर एकला आपण गुडघ्यावर यायचं आहे, एक दोनला दोन्ही हात आकाशाच्या दिशेने, दोन आणि तीनला दोन्ही हाताने उजव्या हाताने उजव्या पायाचे ताच आणि डाव्या हाताने डाव्या हाताचे ताच करायचा प्रयत्न। आणि त्याच वेळेस कमरेतून वापर मागच्या बाजूची भिंत बघायचा प्रयत्न। एक लोकांपासून सरळ होत दोन्ही हात आकाशाच्या दिशेने,
दोनों हाथ बाजू में खाली तीनला पूर्व के रूप में वज्रासन मध्ये यायचे, चारला वज्रासन सोडायचे। आता आपल्याला पुढचं बैठक सिद्धीला आसन करायचे, अर्ध मत्स्यंतासन। अर्ध मत्स्यंतासन मध्ये सुरुवातीला उजवा पाय सरळ केलाय, डावा पाय उजव्या पायाच्या बाजूला बैठक स्थितीत ठेवायचा। आता उजवा पाय आपल्या बैठकीकडे न्यायचा, परंतु त्याच्यावर बसायचं नाही। आता जो गुडघा आपण उभा केलाय तो अपोजिट, म्हणजे आपण डावा गुडघा उभा केलाय तो उजव्या हाताकडे दाबायचा प्रयत्न। त्याचवेळेस उजवा हात आकाशाच्या दिशेने नेत गुडघ्याला रेटर, तर डाव्या पायाचा उलटा पकडायचा प्रयत्न। त्यावेळेस दुसरा हात आपण आपल्या पाठीमागे घेऊन विरुद्ध बाजूने मागच्या बाजूने मान वळवतो। तीन ठिकाणी वाक करतो, मानेला, कमरेला आणि पाठी। आसन सोडूया, एकला मान सरळ, दोनला हात जागेवर, तीनला खालचा पाय सरळ, चारला वरचा पाय सरळ। हे आसन आपण विरुद्ध बाजूने करूया। एकला आता उजवा पाय आपण डाव्या बाजू पायाच्या मांडी जाऊ बैठक स्थितीत ठेवला। आता आपला डावा पाय आपल्या बैठकीजवळ, आता जो गुडघा उभा आहे तो आपण विरुद्ध हाताकडे दाबायचा प्रयत्न करणार, आणि त्याच हाताने त्याच पायाचा गोटा पकडायचा प्रयत्न, नजर विरुद्ध बाजूने। रोज आसन सोडूया, एकला मान सरळ, दोनला हात जागेवर, तीनला खालचा पाय सरळ, चारला वरचा पाय सरळ। अशा पद्धतीने आपण बैठक स्थितीचे तीन आसन घेतलेले आहे। आता हळूच आपल्याला दंडस्थिती द्यायचे आहे, आणि दंडस्थितीतले पुन्हा तीन आसन घ्यायचे आहेत। तर आपण बैठक स्थिती दंडस्थिती ठेवूया, एक दोन। दंडस्थितीतलं पहिलं आसन घ्यायचं आपल्याला, त्रिकोणासन प्रकार एक। दोघं पायात अंतर घेऊ, एकला उजव्या पायाचा डाव्या पायाचा चौडा आपण फिरवला, एक। नंतर तो डावा पाय आपण गुडघ्यातून वाकवणार, त्यावेळेस उजवा पाय सरळ ठेवणार। तो तीनला आपण डाव्या पायाजवळ डावा हात पूर्ण जमिनीला टेकवायचा प्रयत्न करणार, आणि आपला उजवा हात आपल्या कान्याला लागत आकाशाच्या दिशेने सरळ। तीन, नजर समोर, त्रिकोणासन प्रकार एक। आसन सोडूया, एकला वरचा हात जागेवर, दोनला खालचा हात जागेवर, तीनला गुडघा सरळ, चारला पायाचा चौडा सरळ। विरुद्ध बाजूने एक दोन तीन चार। सोडायचे, एक दोन तीन चार, जवळ। त्रिकोणासन प्रकार एक, त्रिकोणासन प्रकार दोन। पुन्हा दोघं पायात अंतर, दोघं हात खांद्याच्या सरळ रेषे, उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि डाव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा, एकावेळेस एका बाजूने। दुसरा हात ज्यावेळेस आकाशाच्या दिशेने जाईल तेव्हा त्याच्या मधल्या बोटावर नजर स्थिर करायची, एक। दोघं पाय सरळ, पुन्हा कमरेतून सरळ, दोन। पुन्हा दोघं हात खाण्याच्या सरळ रेषे, हात खाली पाय जवळ। आता दंडस्थितीतलं आसन घ्यायचं आपल्याला, अर्धपदम वृक्षासन, म्हणजे फक्त पंजाव, जे आपण समापनाच्या आसनमध्ये वृक्षासन घेतो आहे तेच आसन आपल्याला घ्यायचं आहे।
एकला दोन्ही हात नमस्कार सहित आकाशाच्या दिशेने, दोनला हळूच टाचांवर, टाचा आकाशाच्या दिशेने म्हणजे वरती उचलायचा, पंजाने उभं राहायचं, नजर समोर एका बिंदूवर स्थिर, हळूच वृक्षासन सोडूया. एकला टाचा जमिनीवर, दोनला हात जागे. आता दंडस्थितीतून आपण बैठक स्थिती द्यायचं आहे. आता आपल्याला तीन मुद्रांचा अभ्यास करायचा आहे आणि तिघं मुद्रा आपण कुठल्या तरी एका ध्यानासन करू शकतो आणि म्हणू शकतो तर वज्रासन घ्यायचं आहे. आधी बैठक स्थिती, एक दोन तीन, त्यातून आता वज्रासन घेऊ. एक एक दोन, आपल्याला सुरुवातीला मुद्रा घ्यायची सिंह मुद्रा. वज्रासन घेतल्यानंतर दोघं गुडघ्यात अंतर वाढवायचं. आता दोन्ही हात आपल्या गुडघ्यांजवळ बोटं पसरवून ठेवायचे. एकला श्वास सोडत सोडत आपलं तोंड, आपल्या चेहऱ्याचा भाग एक्सपांड करायचा आहे, म्हणजेच आपल्याला सिंह मुद्रा म्हणजे डोळे विस्फारायचे आहेत, जीभ बाहेर काढायची आहे आणि संत श्वसन चालू राहायचं. एक मुद्रा सोडायची. आता याच्या पूरक मुद्रा म्हणजे मार्जर मुद्रा. दोन्ही हात आपण आपल्या छातीजवळ असे लावले तरी चालेल, दोन्ही हात आपल्या विरुद्ध खांद्याकडे नेले तरी प्रॉब्लेम. आणि आपल्या चेहऱ्याचा आकुंचक म्हणजे कॉम्प्रेस सगळा भाग आपल्याला आकसून घ्यायचा आहे, त्याच्या विरुद्ध भाग म्हणजे आता आपण एक्सपांड केले. ठीक आहे, एक मार्जर मुद्रा सोडायची. एकला दोन्ही हात जागेवर, रोज डोळे उघडायचे आहेत. आता आपल्याला घ्यायची आहे बुद्ध मुद्रा. पुन्हा वज्रासन मध्येच आपण उजवा हात वरच्या बाजूला, डाव्या हात खालच्या बाजूला घेऊन आपले हात एकावर एक घेतलेले आपल्या ओटीपोटाच्या जवळ म्हणजेच नाभीच्या खालच्या भागात दाबायचा प्रयत्न करा. संत श्वसन, अलगद डोळे बंद, बुद्ध मुद्रा, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाही, तणाव नाही, नॉर्मल ब्रीदिंग. ठीक आहे, बुद्ध मुद्रा सोडायची. एक हात जागेवर, हळूच डोळे, हळूच आपल्याला आता आपल्या बैठक स्थितीत यायचं आहे. ध्यानासन सोडूया. एक दोन, बैठक स्थितीत आल्यानंतर आता आपल्याला कपालभाती ही शुद्धिक्रिया करायची. मग ती शुद्धिक्रिया करताना आपण एखादं आसन घेतलं, पद्मासन तरी चालणार आहे. कपालभाती या शुद्धिक्रियेत आपल्याला आपल्या क्षमतेनुसार पोटावर स्ट्रोक द्यायचे आहेत आणि श्वास न घेता नॉर्मल ब्रिदिंग चालणार आहे. नॅचरल वे, नैसर्गिकरित्या आपलं श्वसन होणार आहे, फक्त आपल्याला याच्या श्वास बाहेर टाकायचा आहे. दोघं नाकपुडीतून वेगाने श्वास बाहेर टाकायचा आहे. तर आपण हिच्या पद्मासन घेतलं तरी चालेल, सहज आसन साधी मांडी असेल तरी चालेल. दोन्ही हात ध्यान मुद्रेत, अलगद डोळे बंद आणि आपण आपल्या क्षमतेनुसार पोटाला स्ट्रोक द्यायला सुरुवात करायची. त्याच्या अगोदर एक ते दोन वेळा आपण लॉंग ब्रिदिंग केलं तरी चालेल. लांब श्वास, हळूवार श्वास सोडायचा. पुन्हा एकदा लांब श्वास घेऊ आणि श्वास सोडल्यानंतर आपल्याला पोटाला स्ट्रोक द्यायचे आहेत.
क्षमतेनुसार आपण पोटाला स्ट्रोक द्यायचे. त्रास होत असेल, पाठीतून दुखत असेल, तर श्वास पूर्ण सोडून आपण थांबून जायचे. पुन्हा आपल्या क्षमतेनुसार आपण स्ट्रोक द्यायचे. आपल्या डेली योगासन वर्गात आपण कमीत कमी 5 मिनिट कपालभाती केली पाहिजे. कपालभातीचे खूप फायदे आहेत आणि ती एक शुद्धी क्रिया आहे. पुन्हा आपण एकदा स्ट्रोक देणार आहोत. आपल्या क्षमतेनुसार स्ट्रोक द्यायला सुरुवात करायची. नॉर्मल ब्रीदिंग. अगर डोळे उघडायचे आहेत आता आपल्याला प्राणायामाला सुरुवात करायची. आणि प्राणायामाला सुरुवात करताना आपल्याला आता त्याच्यात आपण 1 ते 2 मिनिट आधी अनुलोम विलोम प्राणायाम करणार आणि नंतर आपल्याला भस्त्रिका म्हणजेच आपण जलद श्वसन करणार आहोत. तर एक ध्यानासन घेतलं तरी चालेल, इथं आहे त्या सहजासनमध्ये राहिला तरी चालेल. ठीक आहे, रोज दोन्ही हात द्रोणमुद्रेत आपण ठेवले. आपल्याला करायचं आहे अनुलोम विलोम प्राणायाम. आता उजव्या हाताची आपण प्रणवमुद्रा करणार. प्रणवमुद्रेत आपण पहिले 2 बोट आपण आपल्या तळहाताकडे, नंतर अंगठ्याने उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करत डाव्या नाकपुडीने श्वास घेणार. हळूच डावी नाकपुडी आपण अनामिकेने बंद करत उजव्या नाकपुडीने श्वास सोडणार. इथे एक आवर्तन पूर्ण होतं. आता उजव्या नाकपुडीने श्वास घेत घेत उजवी नाकपुडी बंद करत डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास सोडायचा आहे. तर आपण अनुलोम विलोम प्राणायामाला सुरुवात करूया. उजव्या नाकपुडीने श्वास घेत घेत उजवी नाकपुडी बंद करत डावीने श्वास सोडायचा. तर डावीने श्वास घेत घेत हळूच डावी नाकपुडी बंद करत करत उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. उजव्या नाकपुडीने श्वास घेत घेत उजवी नाकपुडी बंद करत डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. हळूच डाव्या नाकपुडीतून श्वास सोडत सोडत आपल्याला थांबायचंय. आवर्तन पूर्ण करायचंय. ज्यांचं बाकी असेल त्यांनी पूर्ण श्वसन करत डाव्या नाकपुडीने श्वास सोडत थांबायचंय. हळूच आपल्याला आता आपले दोन्ही हात आपल्या खांद्याजवळ मूठ वाहून आणायचे आहेत. भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायामात आपल्याला श्वास घेताना हात आकाशाच्या दिशेने द्यायचे आणि श्वास सोडताना हात खाली आणायचे. 1 ते 2 वेळा आपण याला म्हणतात जलद श्वसन. आधी बघून घ्या. दोघं हात खांद्याजवळ, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. श्वास घेताना आपलं पोट पुढे आलं पाहिजे म्हणजे फुगलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आत गेलं पाहिजे. आता माझ्यासोबत सगळ्यांनी करूया. श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा,
घ्या सोड घे 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 सोड बसरीका प्राणायाम एकदम डोळे उघडायचे नाही, थोडं चक्कर आल्यासारखं वाटतं, गरगरल्यासारखं वाटतं, पुन्हा एक आवर्तन करणार आहोत आपण। पण याच्याने आपली लंग्सची कपॅसिटी वाढते। जलद श्वसनाचे भरपूर फायदे आहेत। जास्तीत जास्त ऑक्सिजन घेतला जातो, कमी शरीरात कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांची देवाणघेवाणचा वेग वाढतो, लंग्स कपॅसिटी वाढते। पुन्हा आपण जलश्वसनासाठी तयार होऊ। भस्त्रिका प्राणायाम डोळे बंदच राहतील। हळूवार डोळे उघडायचे। आता आपल्याला ध्यानासन सोडून शयनस्थिती द्यायची आहे। आता आपल्याला शरीर ध्यान करायचे। शरीर ध्यान शयनस्थितीत प्रत्येकाने यायचंय। शरीर ध्यान मध्ये आपल्याला मी ज्या ज्या अवयवांचं उच्चारण करेन त्या त्या अवयवांवर आपण आपल्या मनाने बघायचे। प्रत्यक्ष तो भाग आपण हलवायचा नाही किंवा कुठलीही ॲक्शन त्याच्यावर करायची नाही। त्या अवयवाकडे आपण मनाने बघायचं आणि तो पाठ आपण रिलॅक्स म्हणजे शिथिल सोडायचा प्रयत्न करायचा आहे। तर 2 ते 3 मिनिटात आपण शरीर ध्यान करणार। शरीर ध्यान झाल्यानंतर आपण शवासन शवासनातूनच आपल्याला बॉडी स्ट्रेचिंग आणि बॉडी स्ट्रेचिंगनंतर पुन्हा आपण बैठक स्थितीत येणार। बैठक स्थितीतून आपल्याला समापनाकडे जायचं आहे आणि म्हणून आपण आताशी म्हणजे ध्यानातून जे डोळे आपले बंद असतील ते आपण शेवटचा ओंकार झाल्यावरच डोळे उघडणार आहोत, म्हणजेच शरणागत निद्रा झाल्यावर। तर प्रत्येकाने सेन्सिटी द्यायचे 1 2। शवासन घ्या, 1 ला 2 पाय अंतर, 2 ला शरीरापासून ला, 3 ला मान उजव्याकडे डाव्या बाजूला कललेली। मी ज्या ज्या अवयवांचं उच्चारण करेल त्या त्या अवयवाकडे लक्ष देऊन तो भाग मनाने शिथिल करायचा। आपण शरीर ध्यानाला सुरुवात करूया। बॉडी मेडिटेशन डाव्या पायाकडून सुरुवात करणार आहोत। डाव्या पायाचा तळपाय क्रमाने पाची बोट घोटा पोटली गुडघा मांडी संपूर्ण डावा पाय रिलॅक्स। आता आपण उजव्या पायाकडे लक्ष देणार। उजवा तळपाय क्रमाने पाची बोट घोटा शिथिल करायचा। पोटरी गुडघा मांडी संपूर्ण उजवा पाय शिथिल। आता आपल्याला डाव्या हाताकडे लक्ष देणार। डावा तळ हात क्रमाने पाची बोट मनगट शिथिल सोडायचा प्रयत्न। कोपर खांदा संपूर्ण डावा हात शिथिल। हळू तळ हाताकडे बघायचे। आपला उजवा तळ हात क्रमाने पाची बोट मनगट कोपर खांदा संपूर्ण उजवा रिलॅक्स। आता आपण आपलं लक्ष आपल्या बॅक साईडला म्हणजे पाठीकडच्या भागाकडे बघणार। पाठीची उजवी बाजू पाठीची डावी बाजू
जमिनीला टेकलेले. दोन्ही बाजूच्या मधल्या बाजूला आपला मेरुदंड, पाठीचा कणा, मानेचे मणके, पाठीचे मणके, कंबरेचे मणके जमिनीला टेकलेले. संपूर्ण बॅक साईड पाठीचा भाग रिलॅक्स सोडायचा प्रयत्न. आता हळू लक्ष देणार आपण आपल्या पोटाकडच्या भागाकडे. ओटी पोट, पोट, छाती रिलॅक्स सोडायचे. हळूच आपण आता आपल्या कंठकुपीकडनं आपल्या हनुवटीकडे जाणार. हनुवटी चेहऱ्याचा वरचा जबडा, खालचा जबडा, तोंडाच्या आतल्या बाजूला, दोन्ही बाजूच्या दाताच्या फणीमध्ये, एका बाजूला सैल सोडलेली जीभ, रिलॅक्स करायचा प्रयत्न. दोन्ही कान रिलॅक्स. दोन्ही नाकपुड्या, एका नाकपुडीतून श्वास येतोय, दुसऱ्या नाकपुडीतून जातोय. दक्ष पूर्ण नाकाच्या शेंड्यावर घेतला गेलेला श्वासाचा थंड स्पर्श, जो श्वास सोडतोय त्याचा उष्ण स्पर्श. हळूच दोन्ही डोळ्यांकडे बघायचंय. दोन्ही डोळे, आतले बुबुळ रिलॅक्स. हळूच आता आपण आपल्या दोन्ही डोळ्याच्या वरती असलेल्या दोन्ही भुवयांकडे बघणार. दोन्ही भुवयांच्या सेंटरला आज्ञाचक्र जागृत होणार आहे. आज्ञाचक्र जागृत झालेलं आपलं कपाळाच्या बिंदी लावतो, टिकली लावतो त्या भागापर्यंत, त्याचं क्षेत्र आहे. पूर्ण कपाळ रिलॅक्स करायचं. संतशसन कपाळापासून तळपायापर्यंत संपूर्ण भाग आपण रिलॅक्स करायचा प्रयत्न केला आहे. संतशसन पूर्ण बॉडी हलकी झाल्यासारखी वाटते. आपला कुठलाच भाग आपल्याजवळ नाही, फक्त आपलं मन आपल्याजवळ आहे. बाकी सगळे बॉडी पार्ट्स आपण रिलॅक्स सोडले. संत श्वसन. आता आपल्याला शवासन सोडायचंय. एकला दोन्ही पाय जवळ, दोनला दोन्ही हात जवळ, तीनला मान सरळ. हळूच दोन्ही हात आपण गोलाकार ठेवत आपल्या डोक्याकडच्या भागाकडे आणि बॉडी स्ट्रेचिंग. हाताने वरच्या बाजूने शरीर ओढायचं आहे आणि पायाच्या मदतीने खालच्या बाजूने शरीर ओढायचं आहे. शरीराचं स्ट्रेचिंग झाल्यानंतर हळूच गोलाकार फिरवत दोन्ही हात जागेवर, पाय जागेवर, डोळे बंदच असतील. आता आपल्याला हळूच उठून बसायचं आहे. एक, दोन. आपल्या पण एका आसनात येणार आहे. आपण बैठकसाठी राहिलेलो आहोत. डोळे बंदच असतील. आपल्याला घ्यायची आता समापनाची प्रार्थना. दोन्ही हात नमस्कार स्थितीत, चारी बोट जोडलेली अंगठा त्याच्यापासून काटकोणात, दोन्ही हात छातीच्या सेंटरला, डोळे बंदच असतील. संत श्वसन. समापनाची प्रार्थना. आपल्या आरोग्याबरोबर विश्वातील सगळ्यांचं आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी परमेश्वराकडे आपण प्रार्थना करत आहोत. प्रार्थना माझ्या मागून म्हणायची आहे. ओम सर्वे अपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कशे दुख भाग भवे. त्रिवार ओंकार घ्यायचा आपल्याला. ओ
डोळे उघडायचे नाहीत, ओंकाराचे कंपन आपल्या डोक्यात फिरत आहेत, व्हायब्रेशन आपल्याला वाटत असणार. हळूच दोन्ही हाताची नमस्कार स्थिती सोडून आपण दोन्ही हात समोरून बोटात बोट गुंफवायचे. दोन्ही हात आकाशाच्या दिशेने, बॉडीला स्ट्रेचिंग म्हणजे पर्वतासन. तिथंच दोन्ही हाताची नमस्कार स्थिती घ्यायची, शरणागत मुद्रा. आजचा योगाभ्यास भूमातेला अर्पण करूया. परमेश्वराला अर्पण करण्यासाठी शरण जायचंय. कमरेतून पुढे वाकत नमस्कार स्थिती आणि आपलं कपाळ जमिनीला टेकायचा प्रयत्न करायचा. हौज कमरेतून सरळ होत शरणागत मुद्रा सोडायची. हात बाजूने खाली, हळूच दोन्ही तळहाताचं घर्षण, अलगद डोळ्याला स्पर्श आणि दोन्ही बोटा दोन्ही हाताच्या बोटाच्या पट्टीतून डोळे उघडायचा प्रयत्न. बैठक स्थिती सोडायची, ध्यानस्थिती सोडायचं. 1 2 दंड स्थिती द्यायचे. वृक्षासन करूया. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हाताची नमस्कार स्थिती. हळूच दोन्ही पायाच्या नजर एका समोरच्या बिंदूवर स्थिर करत टाचा उचलायच्या. वृक्षासन सोडायचं. टाचा जमिनीवर, हात जागेवर, वर्गविराम, हरिओम.